महाराष्ट्र राज्य विधान परिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2023 उमेदवार सतीश जगताप यांच्या प्रचाराचा झंझावती दौरा तिरोडा तालुक्यात नुकताच पार पडला. त्यांच्या या दौऱ्यात अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष मारोतराव खेडीकर, कार्याध्यक्ष अशोक पारधी, नागपूरचे जिल्हा मार्गदर्शक यशवंत डोंगरे, विदर्भ उपाध्यक्ष रामसागर धावडे, गोंदिया जिल्हा अध्यक्ष दुर्गादास पटेल, तालुका अध्यक्ष विकास बारापाजे, तिरोडा प्रचार प्रमुख डी आर गिरीपुंजे तसेच शिक्षकांची उपस्थिती प्रामुख्याने होती. यावेळी सुकडी, ठाणेगाव, मेंढा, तिरोडा, गुलाब टोला, वडेगाव, कोडेलोहरा, नवेझरी, सरांडी, गुंडीकोंडा येथील शाळांना भेटी देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या व मुख्याध्यापक संघाने आतापर्यंत शिक्षकांच्या हितासाठी कोणकोणती कामे केलीत ती सविस्तर माहिती घेतली. या जुनी पेन्शन योजना, माध्यमिक शिक्षकांचे ग्रेड पे, शासनाची शिक्षक विरोधी भूमिका, त्यावर दिलेला लढा व त्याला आलेले यश यावर वक्त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. जो राज्याने मोर्चा काढला होता त्यामध्ये आम्ही सहभागी झालोच होतो. त्यामध्ये सातत्याने आमचे जे प्रयत्न आहे 2-3 वर्षापासून चांगल्या पद्धतीने सुरू आहे, याही वेळेस त्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. आम्ही स्वतः 27 डिसेंबरला मोर्चा काढलेला होता. त्यामध्ये सुद्धा आम्हाला प्रतिनिधी म्हणून केसरकर साहेब जेव्हा आले तेव्हा त्यांच्यासमोर हा मुद्दा आम्ही प्रकर्षाने मांडला. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे पण काही कर्मचारी या टप्प्यातल्या वेतन घेणारे आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे पण आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करावी ही आम्ही त्यावेळेस प्रकर्षाने मागणी केलेली आहे. आणि जो महामोर्चा निघाला होता त्यामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण सहभागी झालेलो आहे. शिक्षकांसह त्यांना सहभागी करण्याची प्राध्यापकांनी विनंती मी त्यावेळेस केलेली होती आणि सर्वजण सहभागी झालेले आहेत. बरेचसे जे प्रश्न आमच्या शिक्षकांचे तयार झालेले आहेत. आमच्या शाळेत वेतनेतर अनुदान नाही आहे, त्यामध्ये 5% वेतनेतर अनुदान तेही तोकडं आहे, तेही मिळत नाही अशी स्थिती आहे. नंतर शिक्षकांची भरती नाही आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शिक्षक नाही आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना कसं शिकवावं हा प्रश्न त्या मुख्याध्यापकावरती आणि शिक्षकांना पडलेला आहे. हा मोठा बिकट प्रश्न आहे. शिक्षकेतरांची भरती 1998 पासून नाही आहे. तिथे बऱ्याच ठिकाणी शाळा झाडायला चतुर्थ श्रेणी कर्मचारी नाही आहेत, बऱ्याच शाळेत लिपिक नाही आहे. अशा स्थितीमध्ये शाळा कशी चालवल्या जावं हे सगळं म्हणजे मराठी शाळा ज्या आहेत त्या नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावरती लागलेले दिसून येतात. इंग्रजी माध्यमाच्या त्यांनी शाळा काढलेल्या आहेत, तिथल्याही शिक्षकांचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यांना सेवा संरक्षणासारखा कायदा नाही आहे केलेला त्यांनी, त्यामुळे त्यांची बिकट स्थिती आहे. त्यांना विमा कवच सारखे कवच नाही आहे. इकडे ग्रॅज्युटी मिळते तेही विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांना पण अशा प्रकारे ग्रॅज्युटीचा काही लाभ देता येतो का ते पाहावा. 6% बजेटच्या 6% खर्च करायचा आहे शासनाला, फक्त 2.5% खर्च केला जातो. पूर्ण जर 6% खर्च केला तर आपल्या शाळा ज्या आहेत चांगल्या शाळा होणार आहे. प्रचलित अनुदानाचा मोठा प्रश्न आहे की अनुदान जे आहे ते टप्प्यामधलं जे आहे 20% ते शाळा आलेल्या आहेत, काही 40% आलेल्या आहेत, 2 वर्षापूर्वी ते रखडलेलं आहे. त्यांना टप्पा वाढे नाही, अघोषित शाळांना अनुदान दिलं जात नाही. अशा स्थितीमध्ये त्या शिक्षकांनी काय करावं हा प्रश्न आहे. बऱ्याच शाळांना जे आहे सर्वांना प्रचलित नियमानुसार जे अनुदान आहे ते सातत्याने न्यायासाठी त्यांनी काहीतरी विचार करायला पाहिजे, पण तो विचार केला जावा जात नाही. 6वा वेतन आयोग आणि 7वा वेतन आयोगामध्ये म्हणजे ग्रेड पे जो होता शिक्षकांचा तो 43 होऊन 44 करायचा होता. त्यामुळे फक्त विदर्भ मुख्याध्यापक संघाने राज्यावरती मागणी केलेली होती, इथल्या संघटना तिथे नव्हत्या. प्रकर्षाने ही मागणी आमच्या विदर्भ मुख्याध्यापक संघाने केल्यानंतर आज जेव्हा मोर्चा आम्ही 27 डिसेंबरला काढला तेव्हा म्हटलंय की हा जो खंडदोन आहे तो प्रकाशित करा. एक चांगलं झालं की त्यांनी हा खंडदोन आहे तो त्यांनी स्वीकारला आहे, पण परंतु अजूनही प्रकाशित झाले नाही. त्यामध्ये शिक्षकांच्या वेतनश्रेण्या दडलेल्या आहेत, एक चांगला वेतन त्या शिक्षकांना मिळू शकत आहे. सातत्याने आम्ही ते प्रयत्न केलेले आहे, निश्चितपणे तो प्रकाशित करावा आणि तो जो आहे तो साधारणतः 2016 पासून आम्हाला लाभ देणार द्यावा. कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही ज्या दिनांकापासून हे लागू होईल त्या दिनांकानंतर देऊ, पण त्यांना त्याचे अरियर्स मिळायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही भांडणार आहे. महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष आमच्या अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाकडून आणि विदर्भ मुख्याध्यापक संघाकडून नव्यानेच आम्ही प्रथम आमचे सहसचिव आणि विदर्भाचे सचिव आमचे सतीश जगताप सर यांना शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी नागपूर विभागाची ही सीट लढवित आहोत. प्रामुख्यानं अनेक मुद्दे आमचे 27 तारखेच्या आंदोलनामध्ये आणि मोर्चामध्ये केसरकर साहेबांकडे दिलं. प्रामुख्याने एक मुद्दा मागच्या कॅबिनेटमध्ये
म्हणजे सहाव्या वेतनाची होती, ती सातव्या वेतनात सुद्धा तशीची तशी होती ती देण्याचा सरकारने निर्धार केला आहे. लवकरच येत्या या आचारसंहितेनंतर शिक्षकांची भरती, नॉन टीचिंगची भरती आणि आमचे 21 जे मुद्दे होते त्यांची लवकरच बैठक होणार आहे. येत्या 19 राज्य मंडळाची शिक्षण मंडळाची सुद्धा बैठक होती, ती सुद्धा आम्ही पुढे न्यायालयाला लावली. हे आमच्या अनेक समस्या आहेत, विशेषतः आमचे पालक, गरीब विद्यार्थी आणि आमचा गरीब समाज एका राज्याला गांजले त्याप्रमाणे या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ आणि सतीश जगताप सर आमचे तयार आहेत. आपल्या आमची सर्व आमच्या शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी जगताप सरांना आपलं अमूल्य असं मत एक नंबर द्यावं आणि आमच्या सतीश सरांना जगताप सरांना निवडून द्यावं. आज आम्ही तिरोडा तालुक्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये यांच्या प्रचार दौऱ्याकरता फिरत आहोत. विशेषतः माझ्यासोबत पारधी सर, आमचे बालपांडे सर, आमचे जिल्हा अध्यक्ष पटले सर, या तालुक्याचे अध्यक्ष शिक्षक संघाचे श्री गिरीपुंजे सर आदी येऊन फार मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य आणि उत्साह मिळत आहे. तेव्हा आमचा कॅन्डिडेट, आमचे उमेदवार नक्कीच विजयश्री इथून आणतील असा मला विश्वास आहे. महाराष्ट्र TV 24 प्रतिनिधी राजेश कुमार तायवाडे, तिरोडा, गोंदिया.